नमस्कार मित्रांनो मी रोहित तुमचं पुन्हा एकदा आपल्या आवडतं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे डिजिटल कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महाराष्ट्र सरकारची नवीन योजनेबद्दल एक महत्त्वपूर्ण माहिती अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे मित्रांनो आजची योजना ही शेतकरी बांधवांसाठी नक्कीच महत्त्वपूर्ण असणार आहे कारण की महाराष्ट्र सरकार ही ट्रॅक्टर खरेदीसाठी पन्नास टक्के अनुदान देत आहे तर याचबद्दलची एक महत्त्वपूर्ण माहिती अपडेट आज आप आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की या योजनेसाठी अर्ज कशा प्रकारे करायचा या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत फायदे काय आहेत वैशिष्ट्ये उद्दिष्टे अशा प्रकारची एट टू जेड माहिती आज आपण ट्रॅक्टर अनुदान योजना याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट मिळत राहील चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र सरकार दोन हजार बावीस ट्रॅक्टर अनुदान योजनेमध्ये शेतकऱ्यांना जवळपास पन्नास टक्के सबसिडी इथे मिळणार आहे पन्नास टक्के अनुदाने मिळणार आहे ट्रॅक्टर खरेदीसाठी पन्नास टक्के अनुदाने मिळणार आहे तर याचबद्दलची एक महत्त्वपूर्ण माहिती अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी विविध सरकारी योजनांची सुरुवात करत असते तर त्याच योजनांपैकी एक योजना म्हणजे जिचे नाव आहे ट्रॅक्टर अनुदान योजना या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील पात्र शेतकऱ्यांना ट्रॅक्टर तसेच शेती अवजारांच्या खरेदीसाठी अनुदान देणार आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत राज्यातील बहुतांश शेतकरी हे दारिद्र्य रेषेखालील स्वतःचे जीवन जगत आहेत ते शेतासाठी पारंपरिक पद्धतीचाच वापर करत असतात त्यामुळे पारंपरिक शेतीमध्ये त्यांना खूप सारे कष्ट करावे लागतात आर्थिक स्थिती कमजोर असल्यामुळे ते आपल्या शेतात आधुनिक यंत्राचा वापर करण्यास असमर्थ असतात या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने ट्रॅक्टर अनुदान योजना सुरू करण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे महाराष्ट्र सरकार कृषी यंत्रिकरणाला प्राधान्य देत आहेत कृषी क्षेत्रात यंत्रिकरण वाढावे या उद्दिष्टाने महाराष्ट्र राज्य शासनाकडून दरवर्षी महा डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून नवनवीन उपक्रम राबवतात त्यापैकी अत्यंत महत्त्वाची योजना जी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायद्याची आहे ती म्हणजे ट्रॅक्टर अनुदान योजना या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाकडून कृषी अवजारांवर यंत्रावर अनुदान उपलब्ध करून दिले जाते या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खालील गोष्टीवर सरकारकडून अनुदान हे दिले जाते या योजनेसाठी शेतकरी हा ऑनलाईन पद्धतीने या योजनेसाठी अर्ज हा करू शकतो योजनेचे नाव तुम्ही पाहू शकता ट्रॅक्टर सबसिडी स्कीम असणार आहे ही योजना महाराष्ट्र राज्यामध्येच आहे फक्त विभाग कृषी विभागाकडून ही योजना राबविण्यात येत आहे लाभार्थी राज्यातील सर्व शेतकरी आहेत लाभ ट्रॅक्टर खरेदीसाठी आर्थिक मदतही शेतकऱ्यांना मिळणार आहे उद्देश हा शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरणासाठी लाभ पोहोचणे एवढा आहे अर्जाची पद्धती ऑनलाईन तसेच ऑफलाईन दोन्ही पद्धतीने असणार आहे आता यापैकी सर्वात अगोदर आहे ट्रॅक्टर अनुदान योजनेची उद्दिष्टे आता याची प्रमुख उद्दिष्टे इथे तुम्ही पाहू शकता शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकार विविध प्रयत्न करत असते आणि त्यामुळे शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असते पुष्कळ शेतकरी असे आहेत जे अजून पारंपरिक पद्धतीने शेती करतात अशा पारंपरिक पद्धतीने शेती करणाऱ्या करण्यात येणाऱ्या शेतीला पुष्कळ वेळ लागतो म्हणून राज्य शासनाने शेतकऱ्यांची शेतीविषयक कामे आधुनिक पद्धतीने आणि अधिक सुखकर आणि सोयीची करण्यासाठी या योजनेची सुरुवात केली आहे आता ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जमीन सुधारणा अवजारे पूर्व मशागत अवजारे मशागत यंत्र पेरणी व लागवड यंत्रे पीक संरक्षण यंत्रे काढणी व मळणी अवजारे इत्यादी शेतीची कामे जलित गतीने करून देणारी यंत्रे विकत घेण्यासाठी अनुदान देऊन अर्थसहाय्य करण्यात येत आहे जमीन कमी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना यांत्रिकी करणाऱ्या लाभ पोहोचणे हे या योजनेचा मुख्य उद्देश असणार आहे अशा प्रकारची प्रमुख उद्दिष्टे या योजनेची दिलेली आहेत आता या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये काय असणार आहे त्याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती पाहूया ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्वाची एक अशी योजना आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेती उपयुक्त अवजारे विकत घेण्यासाठी अनुदान उप देण्यात येते आता या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धती ऑनलाईन केली आहे त्यामुळे अर्जदार शेतकरी घरी बसून आपल्या मोबाईलवरून आपल्या मोबाईलच्या साहाय्याने या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात त्यामुळे अर्जदार शेतकऱ्याला कुठल्याच सरकारी कार्यालयात फेऱ्या मारायची आवश्यकता भासणार नाही त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा दोघांची पण ही इथे मोठी बचत होणार आहे हा एक महत्त्वाचा पॉईंट शेतकऱ्यांसाठी नक्कीच महत्त्वपूर्ण असणार आहे या योजनेअंतर्गत लाभाची रक्कम लाभार्थी शेतकऱ्याच्या बँक खात्यात डी बी टी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरच्या साहाय्याने जमा करण्यात येणार आहे अशा प्रकारे अशा प्रकारे प्रमुख वैशिष्ट्ये या योजनेची इथे दिलेली आहेत आता आता या योजनेअंतर्गत देण्यात येणारे अनुदान कशा प्रकारे त्याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती पाहूया यामध्ये मित्रांनो या, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर पॉवर टिलर ट्रॅक्टर पॉवर टिलर चलित अवजारे बेलचलित अवजारे मनुष्यचलित यंत्र प्रक्रिया संच काढणी फलोत यंत्र फलोत्पादन यंत्र वैशिष्ट्यपूर्ण यंत्र स्वयंचलित यंत्र अशा प्रकारे संपूर्ण यंत्रांसाठी ते आर्थिक मदत महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांसाठीही केली जात आहे आता या योजनेचे प्रमुख फायदे काय आहेत याबद्दल आता महत्त्वपूर्ण माहिती पाहूया शेतीची कामे कमी वेळात जलदगतीने लवकर होण्यासाठी मोठी मदत होईल राज्य शासनाकडून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना पन्नास टक्के अनुदान दिले जात आहे राज्य शासनाकडून खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना चाळीस टक्के अनुदान दिले जाणार आहे मित्रांनो लक्षात घ्या आता जे शेतकरी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गातून आहेत अशा शेतकऱ्यांना पन्नास टक्के अनुदान या योजनेत मिळणार आहे आणि जे शेतकरी खुल्या प्रवर्गातील असणार आहेत अशा शेतकऱ्यांना चाळीस टक्के अनुदान इथे मिळणार आहे या योजनेअंतर्गत शेतकरी स्वतःच्या आवडीचा ट्रॅक्टर खरेदी करू शकणार आहे जेणेकरून अनुदान योजनेमुळे शेतकऱ्यांना बँकेकडून किंवा संस्थाकडून कमी व्याजदरात कर्जाची सुविधा देखील उपलब्ध केली जाते आता या योजनेअंतर्गत देशातील कोणताही नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो महिला शेतकऱ्यांना या, या योजनेसाठी प्रा प्राथमिकता दिली जाईल शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यास मदत होईल आणि या योजनेअंतर्गत केंद्र आणि राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना अनुदान देखील देण्यात येईल अशा प्रकारे या योजनेचे भरपूर असे फायदे इथे दिलेले आहेत आता या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर यासाठी काही पात्रता अटी इथे दिलेल्या या पात्रता आणि अटी जर तुम्हाला मान्य असतील तर तुम्ही या योजनेसाठी नक्की अर्ज करू शकता तर इथे तुम्ही पाहू शकता एका शेतकऱ्याला फक्त एकाच ट्रॅक्टरचा लाभ घेता येईल नंतर इथे आहे शेतकरी अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गातील असणे आवश्यक आहे त्यासाठी जातीचे प्रमाणपत्र असणे हे आवश्यक आहे शेतकरी हा जर अनुसूचित जाती अनुसूचित जमातीमधून असेल तर त्यांचे जातीचे प्रमाणपत्र हे इथे आवश्यक लागणार आहे या योजनेचा फायदा केवळ एकाच अवजारासाठी देण्यात येईल म्हणजेच राज्य शासनाद्वारे देण्यात येणार आहे अनुदान फक्त एकाच अवजारासाठी देण्यात येईल उदाहरणार्थ ट्रॅक्टर अवजारे किंवा यंत्र अवजारे यापैकी कोणत्याही एकासाठीच शेतकरी हा अर्ज करू शकणार आहे शेतकऱ्याचे स्वतःचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे तसेच लाभार्थी कुटुंबाकडील एखाद्या व्यक्तीकडे जर ट्रॅक्टर असेल तर ट्रॅक्टर चलित अवजारासाठी लाभार्थी व्यक्ती पात्र मान्यता येईल परंतु त्यासाठी ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक असणार आहे जर एखाद्या लाभार्थी व्यक्तीने अवजारासाठी लाभ घेतला असेल परंतु त्याच अवजारासाठी किमान दहा वर्षे जरी अर्ज करता येणार नाही परंतु इतर अवजारासाठी अर्ज देखील करता येणार आहे इथे मित्रांनो लक्षात घ्या मित्रांनो तुम्ही या योजनेसाठी अगोदर अर्ज केलेला असेल तर तुम्हाला कमीत कमी दहा वर्ष हा अर्ज करता येणार नाही दहा वर्षानंतरच तुम्ही ट्रॅक्टर या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहात फक्त जर तुम्हाला अवजारांसाठी यंत्र अवजारांसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता एखाद्या शेतकऱ्याने याआधी जर एखाद्या कृषी अनुदानाचा लाभ घेतला असल्यास त्याला ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेता येणार नाही ही माहिती लक्षात घ्या अर्जदाराचे वय हे अठरा वर्ष पूर्ण असणे हे आवश्यक आहे आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे स्वतःच्या मालकीची शेतजमीन असणे आवश्यक आहे अशा प्रकारे अटी आणि पात्रता इथे दिलेली आहे आता यासाठी आवश्यक कागदपत्रे काय असणार आहे त्याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती पाहूया यासाठी जवळपास दहा ते पंधरा डॉक्युमेंट इथे तुम्हाला लागणार आहेत यासाठी सर्वात अगोदर आहे आधार कार्ड अर्जदाराचे शेतकऱ्याचे आधार कार्ड इथे लागणार आहे नंतर सात बारा किंवा आठचा उतारा नंतर अर्जदार अनुसूचित जाती अनुसूचित जमातीतून असल्यास जात प्रमाणपत्र असणे आवश्यक नंतर अर्जदाराच्या कुटुंबाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला म्हणजेच उत्पन्नाचा दाखला इथे लागणार आहे नंतर आहे सुघोषणा प्रमाणपत्र राष्ट्रीयकृत बँक बचत खाते असणे आवश्यक आहे पत्र असणे आवश्यक आहे पासपोर्ट साईज आकाराचा फोटो जे अवजारे खरेदी करायचं आहे त्या अवजाराचे कोटेशन आणि केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला अवजार तपासणी अहवाल अशा प्रकारे तुम्हाला इथे डॉक्युमेंटे लागणार आहेत हे डॉक्युमेंट असतील तर तुम्ही या योजनेसाठी नक्की अर्ज करू शकता आता या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर या योजनेसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज हा करायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता दिलेली जी वेबसाईट असेल त्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला या योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज हा करायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ही वेबसाईट आहे महा डी बी टी माई डॉट जीओ व्ही डॉट इनची ऑफिशियल वेबसाईट इथे तुम्हाला दिसून जाईल ही स्पेशल महाराष्ट्र सरकारातील शेतकऱ्यांसाठी ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईटवर येऊन तुम्हाला या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज हा करायचा आहे या वेबसाईटवर आल्यानंतर इथे जर तुम्ही नवीन असाल तर सर्वात अगोदर तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करणे हे आवश्यक आहे नवीन रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचं याबद्दल जर तुम्हाला आयडिया नसेल तर त्याबद्दल व्हिडिओ आपण अगोदर पण अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवर याबद्दल अगोदर पण व्हिडिओ अपलोड केलेले आहे तिथे जाऊन तुम्ही न्यू रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचं याबद्दल संपूर्ण माहिती काळजीपूर्वक पाहू शकता तर इथे जर तुमचं अगोदर रजिस्ट्रेशन असेल तर इथे तुम्हाला कोणत्याही एका पद्धतीने लॉग इन करायचा आहे आधार नंबर किंवा युजर आय डी लॉग इन केल्यानंतर इथे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या योजनेसाठी था। अर्ज करायचा आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करत असताना मित्रांनो तुम्हाला जर कुठेही काय अडचण येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा किंवा मला इंस्टाग्रामवर मेसेज करा मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल जर मित्रांनो तुम्हाला जर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करत असतानाच काही अडचण येत असेल तर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने पण तुम्ही अर्ज करू शकता इथे तुम्ही पाहू शकता अर्जदाराला सर्वच प्रथम आपल्या क्षेत्राच्या जिल्हा कार्यालयात जावे लागेल आणि आणि जिल्हा कार्यालयात कृषी विभागात कृषी अधिकाऱ्याकडून ट्रॅक्टर अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून योग्य ती कागदपत्रे जोडून सदर अर्ज अधिकाऱ्याकडे जमा करावा लागेल अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत ऑफलाईन पद्धतीने प्रक्रिया पूर्ण होईल अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही ऑफलाईन पद्धतीने पण या योजनेसाठी अर्ज करू शकता ऑफलाईन पद्धतीने किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करत असताना जर तुम्हाला कुठेही अडचण येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा किंवा आपल्या इंस्टाग्रामवर मेसेज करा इंस्टाग्रामची लिंक मी तशी डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही डायरेक्ट मला मेसेज करू शकता मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल तर अशा प्रकारे मित्रांनो ही योजना आहे ट्रॅक्टर अनुदान योजना आहे मित्रांनो जे शेतकरी बांधव आहेत अशा शेतकरी बांधवांनी या योजनेसाठी नक्की अर्ज करावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की आपल्याला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत